खरं तर अर्थसंकल्पातलं तरतुदी म्हणजे मंदिराचा प्रसाद नव्हे, की जो आगा त्याच्या हातात थोडा प्रसाद टाकला. आणि म्हणूनच याचं वर्णन करायचं असेल तर कसे म्हणावे यास बजेट, कसे म्हणावे यास बजेट, मागचेच मांडले सारे थेट, किती लाभले दिवे बुडाशी, लपतो का अंधार, हे कसले सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. अध्यक्ष महाराज काय सुरू आहे? कधीतरी लहानपणी एखादा लहान मुलगा असेल तर एक घास ताईचा, एक घास दादाचा, एक घास भाऊचा, एक घास चिऊताईचा असं सांगितलं जायचं. बजेट मध्ये असं आहे का अध्यक्ष महाराज? एक वर्ष काँग्रेसचं, एक वर्ष राष्ट्रवादीचं, एक वर्ष शिवसेनेचं, तीन वर्ष आपण दिलेले मुद्दे पूर्ण करायचे नाही अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज हे सर्व अर्थसंकल्पाची भाषण आहे. बरं, इथंच या सरकारचा प्रवास थांबत नाही अध्यक्ष महाराज. सरकारचा प्रवास कसा आहे अध्यक्ष महाराज? हा 8 मार्च 2021 रोजीचा अर्थसंकल्प आहे, मागच्या वर्षी. मागच्या वर्षी अनेक आमचे जे सन्माननीय मित्र सदस्य जे आज विरोधी म्हणजे सत्तारूढ पक्षात आहे, माहीत नाही कधी विरोधात येईल, ईश्वर काहीही करू शकतो. पान क्रमांक 6 अध्यक्ष महाराज, मुद्दा क्रमांक 17. आता पान क्रमांक 6 आणि मुद्दा क्रमांक 17 मध्ये मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सांगितलं, विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्य साखळीच्या निर्मितीसाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येईल, आणि किती, 2100 कोटी, म्हणजे 2100 कोटी. आणि अध्यक्ष महाराज मी माहिती घेतली, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 1 रुपया या क्षणापर्यंत खर्च झाला. साधारणतः आपल्याला शिक्षकांनी शिकवलं की मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगितला, माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली, पण या फाईलचा प्रवास पाहिला आणि डार्विन जर मंत्रालयात आला तो म्हणे मी खोटा होतो, मानवाची उत्क्रांती ही अजगरापासून झाली आहे, ही माकडापासून झाली नाही, असं सांगितल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, समजा सामान्य जनतेला पंचपक्वान्याच्या ताटाचं चित्र दिलं तर पोट भरू शकतं का अध्यक्ष महाराज? तुम्ही काय केलं अध्यक्ष महाराज? यांच्या घोषणा, या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या सरकारच्या घोषणा म्हणजे कधीतरी लहानपणी आमच्या शिक्षकांनी अध्यक्ष महाराज एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, असेच 2 व्यक्ती होते, यात्रा होती, यात्रेमध्ये एकानी दुकानं गावगं, मोठा बोर्ड गावगा, 5 रुपयात दुधी अगवा, दुसरा एक या यांच्यासारखा होता, त्यांनी त्याच्याच बाजूला दुकानं गावगा, 25 पैशात दुधी अगवा. आता गर्दी तर 25 पैसे वागाकडे होईल, तिकडे गर्दी लागली अध्यक्ष महाराज. आत गेलं, प्लेट नाही, चमचा नाही, दुधी अगव्याचा तर प्रश्नच नाही, तो 25 पैसे देऊन आतमध्ये आला. तो म्हणाला, बोर्ड गावगाय ना 25 पैशात दुधी अगवा, कुठं आहे दुधी अगवा? एक दुधी घटकली होती, म्हणाला दुधी अगवा म्हणजे मिठाई नाही, हे दुधी अगवा अध्यक्ष महाराज. ही लहानपणी आम्ही गोष्ट ऐकली अध्यक्ष महाराज. आज सरकार तशाच पद्धतीने अध्यक्ष महाराज वागते अध्यक्ष महाराज. आणि आज सरकारची ही जी पंचसूत्री आहे की जेव्हा राज्य संकटात आहे, जेव्हा जनता संकटात आहे, तेव्हा मात्र नुसतं अशा घोषणा केल्या की ती कविता होती गणपतवाणी, बिडी पितांना चावायचाच नुसतीच काढी, मनाशीचा आणि मनायचा की या जागेवर बांधीन बाडी, त्या पद्धतीचं एकनाथराव हे सरकार वागते आहे. तुम्ही ती 25 आमदारांची जी यादी आहे ती द्या, म्हणजे मी तुम्हाला सरकार कसं करायचं ते सांगतो. म्हणजे तुम्ही पेट्रोल डिझेलवर सूट द्यायला तयार नाही आहे अध्यक्ष महाराज, हे शरम प्रूफ नाहीये का? वॉटर प्रूफ, फायर प्रूफ, तसे सरकार शरम प्रूफ आहे का अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज बिलकुल चिंता करू नका, जास्त वेळ घेत नाही मी, कारण मला माहिती आहे की तुम्हाला ऐकणं कठीण होणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या चुका काढल्या तर अध्यक्ष महाराज त्रास होतो हे मला जाणीव आहे. फक्त 2 मुद्दे मांडतो कारण सरकार तर शेवटी शरम प्रूफ आहे. स्टॉल काढून आता वाईनचा स्टॉल काढायची वेळ आणणार आहे या अध्यक्ष महाराज. आणि एकीकडे दादा तुम्ही म्हणाले की वाईन म्हणजे दारू नव्हे, आणि मग याच कॅबिनेट नोट मध्ये का लिहिता तुम्ही की ज्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे अशा जिल्ह्यामध्ये मात्र वाईन विकले जाणार नाही. वाईन म्हणजे दारू नव्हे ना, वाईन म्हणजे तुमच्या भाषेमध्ये हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असं पेय आहे. अध्यक्ष महाराज मी माझी मागणी आहे की हा निर्णय तुम्ही ताबडतोब परत घ्या. अध्यक्ष महाराज मी येताना एकानी चिठ्ठी दिली, तुम्ही सांगा हे वाईन किराणा दुकानात विकताय, आणि त्यांनी एक मुद्दाम जोक सांगितला की रोंगटे खडे हो जाएंगे, रोंगटे खडे हो जाएंगे अगर
दो अक्टूबर को बापू का जन्मदिन ना होता और वो 31 दिसंबर को होता तो रोंगटे खड़े हो जाते। हा त्याचा जो संदेश है अध्यक्ष महाराज, परस्परांची करे वकिली, ध्येय त्यांचे फक्त वसुली, नवाबी हो यांचे थाट, दी कंपनीची आवडे वाट, यांचे बजेट फुसका बार, खोटी ती वशने भारोभार, महाविकास से भकास तुंतुने, जनतेच्या तोंडाला पुसली पाने, ऐटो भंगार तीन चाकाचा, जनतेच्या हा नाही कामाचा।